नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा धक्का. या बड्या नेत्याचा शिंदेंना घरचा आहेर. राजकीय वर्तुळात एकच कळबळ. सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दरम्यान मुद्दामपणे मला चुकीच्या प्रकरणात गोवण्यात आलं, त्यानंतर माझ्यासमोर तुरुंगात जाणं किंवा पक्ष बदलणं हे दोनच पर्याय उरले होते. त्यामुळे जड अंतकरणाने मीच पक्ष बदलला. नेत्याने अशी वेळ कोणावरती आणू नये असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी केलं आहे. मात्र त्यांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात एकच कळबळ उडाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच अडचणीत आले आहे. दरम्यान त्यांचं हे वक्तव्य पाहता रवींद्र वायकर हे शरीरानं शिंदे गटात आले असले तरी मनाने ते उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाल्या आहे. दरम्यान विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटानं वायकर यांना लोकसभेची उमेदवारी दिली असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे, त्यामुळे रवींद्र वायकर लोकसभेची निवडणूक किती ईर्ष्याने लढतील याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. दरम्यान नुकतंच यासंदर्भात रवींद्र वायकर यांनी मुलाखत दिली असून यावेळी बोलत असताना त्यांनी मला चुकीच्या प्रकरणात गोवल्यानंतर माझ्याकडे गजाआड जाणं किंवा पक्ष बदलणं हे दोनच पर्याय उरले होते. दबाव तर होताच, परंतु पत्नीचे हे नाव गोवलं गेल्यामुळे माझ्यापुढे पर्याय नव्हता. त्यामुळे जड अंतकरणाने मी पक्ष बदलला. माझ्यावरती नीतीने जी वेळ आणली ती वेळ कुणावरही येऊ नये असं सांगतानाच रवींद्र वायकर यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहे. मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकार चांगलंच अडचणीत आलं आहे. एवढंच नाही तर या मुद्द्यावरून आता विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह भाजप पक्षाला टार्गेट करण्यास सुरुवात केली असून एकनाथ शिंदे यांच्यावरती कारवाई करून त्यांची चौकशी करण्याची मागणी आता विरोधी पक्षातील नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता खरंच मुख्यमंत्री शिंदे आणि भाजप पक्षाने दबाव टाकून इतर पक्षातील नेते फोडले का? याबद्दल तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये नक्की सांगा.